नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रत्नागिरी जिल्ह्याविषयी काही माहिती ही जी माहिती आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे आपल्याला एक्झामच्या दृष्टीने तुमची जेव्हा सरळ सरळ सेवा भरती असते किंवा पोलीस भरती आणि इतरही एक्झाम म्हणजे तलाठी इतर एक्झाम किंवा एम पी एस सी या सगळ्या एक्झामसाठी आपल्याला जिल्ह्यावाईज माहिती असणं गरजेचं असतं मित्रांनो कारण की जसं आता तुम्हाला तुम्ही जर एम पी एस सीचं प्रिपरेशन करत असेल जर तुम्ही काय करायचं आहे जिल्हा वाईज अभ्यासा अभ्यास करायचा आहे जेणेकरून काय होणार तुमचे ते जो अभ्यास आहे तो जास्तीत जास्त लक्षात राहणार ठीक आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडा थोडा पार्ट डिवाईड करून त्याचा अभ्यास करायचा आहे त्याच्यामुळे ही जी जिल्ह्याची माहिती आहे ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे एक्झामच्या दृष्टीने रत्नागिरी याआधी आणखी सुद्धा काही जिल्ह्यांची मी माहितीचे व्हिडिओ जे आहे हे अपलोड केलेले आहे जर तुम्हाला हवे असला ते सुद्धा माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता त्याचबरोबर याची पीडीएफ सुद्धा मी टेलिग्राम चॅनलवर देईल ती सुद्धा तुम्ही बघ प्रिंट किंवा नोट्स त्याच्या काढू शकता आणि जर तुम्हाला सातवी ते बारावीपर्यंत पर्यंत मराठी माध्यमातली जर बुक्सची पीडीएफ हवी असला स्टेट बोर्डची ती सुद्धा माझ्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून अभ्यासू शकता ती लिंक जी आहे टेलिग्राम चॅनलची मी डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देणार आहे तिथून तुम्ही चेकआउट करा ठीक आहे चला तर सुरुवात करूया मित्रांनो ही जी माहिती आहे ही आपल्याला अत्यंत महत्त्वाची आहे एक्झामच्या एक दृष्टीने त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा चला तर सुरुवात करूया सगळ्यात आधी बघूया मित्रांनो बघा तर रत्नागिरी जिल्ह्याचं मुख्यालय कुठे आहे तर आपल्याला माहीत असायला पाहिजे की मुख्यालय हे रत्नागिरीमध्येच आहे तुम्ही माहीत असायला पाहिजे ठीक आहे तर त्याचबरोबर ही सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे बेसिक माहिती आहे ही सगळी तर रत्नागिरी जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ किती आहे तर आहे क्षेत्रफळ आहे आठ हजार दोनशे आठ किलोमीटर बघा ही जे आहे रत्नागिरी जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे बघा आता हे आठ हजार दोनशे आठ बऱ्याचशा पुस्तकांमध्ये आहे विकिपीडियावर आहे तुम्ही सर्च करू शकता आणि त्याचबरोबर इतर पुस्तकांमध्ये थोडं कमी जास्त म्हणजे तीनशे किती तीनशे वगैरे असं अंतर आहे म्हणजे सॉरी क्षेत्रफळ आहे तर तुम्ही काय करायचं आहे याच्या जवळपास जर तुम्हाला आकडा दिसला एक्झाममध्ये तर तो टिक करून यायचा आहे कारण की थोडं वेगळ्या पुस्तकात थोडा आकड्याचा फरक असतो ठीक आहे एवढा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे रत्नागिरी जिल्ह्याचं जे क्षेत्रफळ आहे ते आठ हजार दोनशे आठ चौरस किलोमीटर आहे ठीक आहे आता आपण काय बघणार आहोत रत्नागिरी जिल्ह्याचं जे स्थान व विस्तार आहे म्हणजे एक्झॅक्टली हा जिल्हा आपल्या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये कोणत्या स्थानी आहे ही आपण माहिती बघूया ठीक आहे बघा हा तुम्हाला दिसत आहे महाराष्ट्राचा नकाशा बघा तर रत्नागिरी जिल्हा कुठे आहे तर जे मी ग्रीनमध्ये हे तुम्हाला दाखवलेलं आहे ग्रीन जो पोर्शन आहे हा तर हा जो आहे रत्नागिरी जिल्हा आहे ठीक आहे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे मग त्याचबरोबर ही सुद्धा तुम्हाला माहिती लक्षात ठेवायची आहे तुम्ही मध्ये ॲनालिसिस केलं असेल पे, पेपरचं म्हणजे प्रिव्हियस इयरच्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल बघा तर काय एखादा जसं रत्नागिरी जिल्हा आहे तर रत्नागिरी जिल्ह्याला कोणकोणत्या जिल्ह्याची सीमा लागलेली आहे किती जिल्ह्याची सीमा लागलेली आहे असा प्रश्न विचारला गेलेला आहे आणि वारंवार विचारला गेलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला हे सुद्धा लक्षात असायला पाहिजे की कोणत्या जिल्ह्या जिल्ह्याला कोणत्या एकूण किती जिल्ह्याची सीमा लागलेली आहेत किंवा कुठल्या समुद्राची सीमा लागलेली आहेत किंवा किंवा किती जिल्ह्याची सीमा लागलेली आहे आणि त्या जिल्ह्यांची नावे सुद्धा आपल्याला माहित असायला पाहिजे कारण की एक्झाममध्ये मध्ये हे विचारलं जातं तर आपण बघूया रत्नागिरी जिल्ह्याविषयी तर बघा सगळ्यात आधी म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेस बघा ही उत्तर तुम्हाला दिशा माहितच असेल बघा इथे दिल्लीतच आपण काय कुठल्याही नकाशात जेव्हा तुम्ही बघता तेव्हा जेव्हा बघा हे सगळ्यात वरची जी बाजू आहे ही उत्तर दिशा आहे खालची जी बाजू आहे ही दक्षिण दिशा आहे आपल्या हाताच्या म्हणजेच आपण ज्या आपण जो हात आहे आपला उजवा तिथे ते, त्या ते उजवीकडे पूर्व दिशा असते आणि आपल्या हाताच्या पश्चिमे डाव्या बाजूला ही पश्चिम दिशा असते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे कुठलाही मॅप जरी तुम्ही बघत असाल तर अशीच दिशा तुम्हाला फॉलो करायची आहे ठीक आहे बघा आता रत्नागिरी जिल्हा हा आहे ठीक आहे तर रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेस कोणता जिल्हा आहे तर रायगड जिल्हा आहे हा बघा रायगड हा जो जिल्हा आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या आहे जास्त ठीक आहे मग रत्नागिरी जे जिल्हा आहे त्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे तुम्ही बघू शकता दक्षिणेस सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे ठीक आहे बघितलेला आहे तर रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम को काय आहे पश्चिमेला तर बघा रत्नागिरी जिल्ह्याच्या पत पश्चिमेला कोणताच जिल्हा नसूर हा जो आहे हा अरबी समुद्राचा भाग आहे म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्याला पश्चिमेकडून कोणताही जिल्हा न लाग लागता डायरेक्ट अरबी समुद्र लागतो हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे समुद्र किनारा आहे अरबी समुद्राचा त्याचबरोबर ही सुद्धा तुम्ही माहिती लक्षात ठेवू शकता त्याचबरोबर पूर्वेकडे कोणकोणते जिल्हे आहेत पूर्वेकडे म्हणजेच काय तर जे पर सह्याद्री पर्वत आहे तर सह्याद्रीकडे कोणकोणते जिल्हे आहेत बघा सातारा सांगली आणि कोल्हापूर ठीक आहे हे जिल्हे जे आहेत हे पूर्वेकडे म्हणू शकतो किंवा सहद्री सह्याद्रीच्या भागामध्ये हे जिल्हे आहेत सातारा सांगली आणि कोल्हापूर हे तीन जिल्हे आहेत तुम्ही लक्षात ठेवू शकता ठीक आहे तर आता एक हे जर आपण जिल्हे बघितलेले आहे की कोणकोणते जिल्हे रत्नागिरी जिल्ह्याला लागलेले आहेत ठीक आहे तर आता एक प्रश्न आहे एक प्रश्न हा सुद्धा विचारला आहे वारंवार एक्झाममध्ये मध्ये की कि एकूण किती म्हणजे जिल्ह्याची संख्या किती आहे जी, जी, जी रत्नागिरी जिल्ह्याला लागलेली आहे बघा तुम्ही बघू शकता रायगड सातारा सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग बघा तर एकूण किती जिल्हा झाले पाच जिल्ह्यांची जी सीमा आहे ही रत्नागिरी जिल्ह्याला लागलेली आहे ते कोणकोणते रायगड सा, रायगड रायगड सातारा सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग असे हे पाच जिल्हे जे आहेत हे रत्नागिरी जिल्ह्यांना या जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे ही तुम्ही माहिती लक्षात ठेवू शकता ठीक आहे आपल्याला कोणत्याही जिल्ह्याचा जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा असंच अभ्यास करायचा आहे कारण की एक्झाममध्ये मध्ये वारंवार विचारला जातात एखाद्या जिल्ह्याचा जिल्हा विचार जातो त्या जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे आणि ते जिल्हे ले कोणते असे सुद्धा प्रश्न पडतात त्याच्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे नंतर बघूया बघा नंतर आहे की या जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुक्या आहेत हा सुद्धा प्रश्न विचारला जातो आणि त्यातल्या त्यात हे सुद्धा विचारलं जातं की कोणकोणते तालुक्या आहेत आपल्याला तालुक्यांची सुद्धा नावे माहिती असायला पाहिजे कारण की आता जे एम पी एस सी आहेत बघा आपली जेव्हा सरळ सेवा वगैरे असते किंवा पोलीस भरती ते जिल्ह्याच्या याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातात तलाठी भरतीमध्ये जिल्ह्यावर सुद्धा भर दिला जातो एमपीएससी मध्ये कसा महाराष्ट्राचा पूर्ण अभ्यास करावा लागतं ठीक आहे त्याच्यामुळे असा सुद्धा एम पी एस सी आता प्रश्न विचारला विचारायला लागला आहे की एखाद्या जिल्ह्या जिल्ह्यामधले तालुक्यांची सुद्धा नावे देतात की कोणता तालुका म्हणजे चुकीचा वगैरे आहे असे जोड्या लावायला सुद्धा देऊ शकता त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे बघा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुम्ही बघू शकता एकूण नऊ तालुके आहेत तर ते नाव नऊ तालुके कोणकोणते तर त्या नऊ तालुक्यांचं आपलं आपल्याला नाव सुद्धा माहित असायला पाहिजे कमीत कमी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे हे तालुके आहे बाम ठीक आहे बघा तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण नऊ तालुके आहेत आणि ते जे आहेत रत्नागिरी आहे एक स्वतः नंतर गुहागर दापोली चिपळूण संग संगमेश्वर लांजा आणि राजापूर हे जे तालुके आहेत हे रत्नागिरी जिल्ह्यातले नऊ तालुके आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायचे आहे लक्षा आता हे जे तालुके आहेत आपण हे मॅपच्या दृष्टीने सुद्धा बघून घेऊन मॅपमध्ये तालुके तुम्हाला दिसेल बघा हा जो आहे रत्नागिरी जिल्ह्यातलं जिल्ह्याचा मॅप आहे असा ह्या मॅपचा आकार आहे बघा मित्रांनो ही सुद्धा तुम्हाला माहिती सांगते की सीने असे सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत की मॅप दिलेले आहेत असे म्हणजे नकाशे म्हणजे आकार कोणत्या जिल्ह्याचा कसा आकार आहे ते आकार दिलेले होते आणि आपल्याला ओळखायचं होतं की कोणत्या जिल्ह्याचा कोणता आकार आहे म्हणून ठीक आहे तर हे सुद्धा तुम्हाला प्रश्न एम पी एस सी विचारते त्याच्यामुळे तुम्हाला हा जो रत्नागिरी जिल्ह्याचा जो आकार आहे हा सुद्धा लक्षात ठेवण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा असा हा आकार आहे रत्नागिरी जिल्ह्याचा बघा रत्नागिरीच्या सगळ्यात उत्तरेला जो तालुका आहे त्या तालुक्याचं नाव आहे मानधन गट ठीक आहे आणि हा जो अगदी दक्षिणेला आहे तो आहे राजापूर ठीक आहे हे लक्षातच ठेवायच्या नंतर आहे दापोली खेत गुहाघर चिपळूण रत्नागिरी संगमेश्वर ठीक आहे आणि लांजा हे जे तालुके आहेत हे रत्नागिरी जि जिल्ह्यातील नऊ तालुके आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे त्याचबरोबर या जिल्ह्याचा आकारसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे कारण की एक्झाममध्ये विचारला जातो आणि विचारला गेलेला आहे ठीक आहे नंतर बघा नंतरची ही ही सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्ही जेवढी माहिती बघणार आहेत ना ते सगळी माहिती तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाची आहे वारंवार विचारल्या गेलेले आहेत हे खूप महत्त्वाचे पॉईंट्स आहेत बघा तर रत्नागिरी जिल्ह्याची जी एकूण लोकसंख्या आहे आपल्याला लोकसंख्या सुद्धा लक्षात ठेवायची आहे अजून जनगणना झालेली नाही आहे नेक्स्टवाली तर ही जी ही जी लोकसंख्या आहे आता जेवढ्या एक्झाम होतील त्या सगळ्यामध्ये ही जी दोन हजार अकराची जी जनगणना झालेली आहे तेच आकडे राहणार आहेत जोपर्यंत नवीन जनगणनेचे आकडे येत नाही तोपर्यंत ठीक आहे बघा एकूण लोकसंख्या जी आहे रत्नागिरी जिल्ह्याची तर ती आहे सोळा लाख बारा हजार सहाशे बहात्तर जसं मी आधीच सांगितलेलं आहे की आकडे जे आहेत हे म्हणजेच कमी जास्त थोडे होत राहतात तर तुम्हाला याची जे आहेत लक्षात ठेवायची आहे तर रत्नागिरी जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे तर सोळा लाख बारा हजार सहाशे बहात्तर जी आहेत ही लोकसंख्या रत्नागिरी जिल्ह्याची आहे त्याचबरोबर हे सुद्धा आपल्याला प्रमाण माहिती असायला पाहिजे की त्या जिल्ह्याचं स्त्री आणि पुरुषांचं प्रमाण किती आहे बघा आता हे प्रमाण कसं काढतं की दर दर हजार हजार पुरुषांमागे दर हजार पुरुषांमध्ये एकूण किती स्त्रिया आहे हे प्रमाण असते याचं ठीक आहे तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हे स्त्रियांचं प्रमाण अत्यंत चांगलं आहे की दहा recuerda... दर <lifesação> दहा दर... एक हजार ह्या रत्नागिरी जिल्ह्याचं एक हजार एकशे तेवीस ज्या आहेत या स्त्रिया आहेत म्हणजे एकशे तेवीस स्त्रिया या जास्त आहेत दर हजार पुरुषांमागे ठीक आहे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे एक्झाममध्ये मध्ये हे जे आकडे आहेत ते विचारले जातात प्रश्न असा विचारला जातो एक्झाममध्ये मध्ये जोड्याला खूप जास्त विचारला जातं त्याच्यावर की बघा रत्नागिरी सिंधुदुर्ग असं जिल्ह्याचे नावे असतात आणि साइडनी त्या स्त्री पुरुषांचं प्रमाण असतं ठीक आहे म्हणजे स्त्रियांची संख्या म्हणजे पुरुषांच्या कम्पॅरिझनमध्ये दर हजार पुरुषांच्या मागे एकूण किती स्त्री आहेत त्या जिल्ह्यामध्ये अशा लावा हा प्रश्न तर नेहमीच विचारला जातो त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे दर हजार पुरुषांमागे ठीक आहे तर एक हजार एकशे तेवीस स्त्रिया आहेत दर हजार एक दर एक हजार पुरुषांमागे ठीक आहे बघा नंतर बघा या जिल्ह्याची एकूण साक्षरता किती आहे रत्नागिरी जिल्ह्याची तर ब्याऐंशी पॉईंट त्रेचाळीस पर्सेंट जे आहेत म्हणजे टक्के ही लोकसंख्या ही जी आहे रत्नागिरी जिल्ह्याची आहे ठीक आहे हे पॉईंट सगळे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्याचबरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे जसं मी सांगितलेलंच आहे की तुम्हाला बघा हा जो समुद्र किनारी किनारा आहे रत्नागिरी जिल्ह्याला लागलेला ठीक आहे जसं मी सांगितलेलंच आहे तुम्हाला की या जिल्ह्याला अरबी समुद्र किनार अरबी समुद्राचा किना, समुद्रा किनारा लागलेला आहे तर हा जो किनारा आहे एकूण किती लागलेला आहे तर दोनशे सदतीस किलोमीटरचा हा रत्नागिरी जिल्ह्याचा किनारा आहे समुद्र किनारा आहे ठीक आहे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे दोनशे सदतीस किलोमीटर मागे पुढे होऊ शकतो थोडं संख्या तर दोनशे सदतीस किलोमीटरचा हा अरबी समुद्राचा जो किनारा आहे हा रत्नागिरी जिल्ह्याला लागलेला आहे ही तुम्ही माहिती लक्षात ठेवायची आहे ठीक ला, आहे नंतर बघूया नंतरचा पॉईंट काय आहे तर बघा जसं सांगितलेलं आहे की समुद्रकिनारा दोनशे सदतीस किलोमीटर लांब लांबीचा या जिल्ह्याला लाभलेला आहे ठीक आहे नंतर बघा तर या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोणत्या महत्त्वाच्या नद्या आहेत कोणकोणत्या नद्या या जिल्ह्यामधून वाहतात तर ते सुद्धा आपण माहिती बघूया बघा समोर तर नद्या तर या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सावित्री वशिष्ठी जगबुडी वाव मुचकुंदी शास्त्री जैता जैतापूर शुक्र आणि काजळ या ज्या नद्या आहेत या महत्त्वाच्या नद्या आहेत ठीक आहे या नद्या अत्यंत महत्त्वाच्या या नद्या आहेत ठीक आहे बघा परत बघा सावित्री वशिष्ठी जगबुडी वाव मुचकुंदी शास्त्री जैतापूर शुक्र आणि काळजी ही जी आहे काजळी ही या ज्या नद्या आहेत या रत्नागिरी जिल्ह्यामधल्या नद्या आहेत त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये काही खनिज सुद्धा आढळतात तर ती सुद्धा त्या खनिजांची नावे बघूया खनिजावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो जोडा लावा किंवा वन लायनर क्वेश्चन किंवा मल्टी लायनर क्वेश्चन सुद्धा येतो तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की पर्टिक्युलर जिल्ह्यामध्ये कोणकोणती खनिजे आढळतात तर सी ती सुद्धा माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे बघा तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये इल्मे नाईट जांबा चिरा सुद्धा काही प्रमाणात आढळतो आणि त्याचबरोबर रांगोळीचा दगड इत्यादी या हे जे खनिज आहे हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आढळतात बॉक्साइड सुद्धा इल्युमिनाईट जांबा चिरा आणि रांगोळीचा जो दगड असतो तो सुद्धा या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आढळतो ठीक आहे नंतर बघूया तर या ज्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रमुख शेतकी उत्पादने कोणकोणती आहेत तर प्रामुख्याने या जिल्ह्यामध्ये भाताचे पीक घेतले जातात बघा प्रमुख पीक जे आहे या रत्नागिरी जिल्ह्यामधलं भाताचं आहे म्हणजे इथे भाताचं उत्पादन म्हणजे तांदळाचं उत्पादन जास्त घेतलं जातं त्याचबरोबर नाचणी नारळ सुद्धा आहे सुपारी काजू फणस हापूस आंबा आणि मत्स्य उत्पादन म्हणजे माशाचं उत्पादन सुद्धा घेतलं जातं कारण की समुद्र किनारा लागलेला आहे म्हणून ठीक आहे ही जी पिके आहेत ते अत्यंत महत्वाची आहे आणि प्रामुख्याने भाताची शेती इथे केली जाते त्याचबरोबर इथे फळपिके सुद्धा घेतली जातात ही सुद्धा तुम्ही माहिती लक्षात ठेवू शकता इथे दिलेलाच आहे काजू आहे फणस आहे हापूस आंबा आहे सुपारी नारळ ही फळपिके सुद्धा या प्रामुख्याने या जिल्ह्यामध्ये घेतली जातात ठीक आहे ही तुम्ही माहिती लक्षात ठेवा नंतर आहे की या जिल्ह्यामध्ये काही जास्त मोठी धरण नाही काही छोटी मोठीच धरण आहे ठीक आहे तर या जिल्ह्याची काही विशेषता विशेष जी माहिती आहे ती सुद्धा आपल्याला असणं गरजेचं आहे आता ही जी माहिती आहे ही जी माहिती आहे ही महत्वाचीच माहिती आहे म्हणजे ही आपल्याला जशीच्या तशी माहिती लक्षात असायला पाहिजे ठीक आहे हे जे पॉइंट बघितलेले आहे हे आपल्याला जशाचे तसे माहीत असायला गरजेचं आहे कारण की एक्झाममध्ये मध्ये विचारलं जातं त्याचबरोबर इतर सुद्धा आपण या जिल्ह्याविषयी काही महत्त्वाची माहिती बघूया बघा तर रत्नागिरी जिल्ह्यात हापूस आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जातं जसं मी सांगितलेलंच आहे की फळ पिकामध्ये जिल्ह्यामध्ये आंब्याचं उत्पादन जास्त घेतलं जातं आणि जे शेतकी पिके आहेत तर त्याच्यामध्ये भाताचे उत्पादन जास्त घेतलं जातं ठीक आहे हा जो पॉइंट आहे अत्यंत महत्वाचा आहे हापूस आंबा हा अत्यंत प्रसिद्ध आहे ठीक आहे त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यापासून जवळ जे पावस आहे तर तिथे स्वामी स्वरूपानंद यांचे आश्रम सुद्धा आहे तर हे सुद्धा आश्रम सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे ठीक आहे फेमस आश्रम आहे पावस येथे स्वामी स्वरूपानंद यांचे आश्रम ठीक आहे ही सुद्धा तुम्ही माहिती या जिल्ह्याची विशेषता लक्षात ठेवायची आहे आपण इथे या जिल्ह्याची विशेषता बघत आहोत त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजवाडी राजापूर उन्हावरे आरवली याच ठिकाणी गरम पाण्याचे झरे सुद्धा आहे बघा एक्झाम मध्ये हा जो आहे पॉईंट अत्यंत महत्वाचा आहे कारण एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे प्रश्न वन लायनर सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे त्याचबरोबर मल्टी लायनर सुद्धा आणि त्याचबरोबर जोड्या लावा हे प्रश्न सुद्धा विचारला गेलेले आहेत तर आपल्याला जे गरम पाण्याचे झरे आहेत त्यांची नावे लक्षात ठेवायची आहे थे, थे, राजवाडी येथे राजापूर येथे उन्हावरे आणि आरवली हे जे आहेत हे गरम पाण्याचे झरे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत हे चार तुम्ही लक्षात ठेवायचं राजवाडी राजापूर उन्हावरे आणि आरवली नावाचं ठीक आहे या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत ठीक आहे या चार ठिकाणी गरम पाण्याचे झरे हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत महत्त्वाचं आहे ठीक आहे तुम्ही लक्षात ठेवा या ठिकाण त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब बा सॉरी त्याचबरोबर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ सुद्धा दापोली या तालुक्यामध्ये आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे दापोली हा तालुका आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तर त्या तालुक्यामध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ सुद्धा आहे लक्षात असायला पाहिजे मित्रांनो आणि त्याचबरोबर या विद्यापीठाची स्थापना कधी झालेली आहे तर अठरा मे एकोणीसशे बहात्तरमध्ये या कोकण विद्या कृषी विद्यापीठाची स्थापना झालेली आहे कृषी विद्यापीठ आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे तर या विद्यापीठाचं नाव आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत इथे दापोली या ठिकाणी म्हणजे या दापोली या तालुक्यामध्ये आहे ठीक आहे ही तुम्ही लक्षात ठेवायची आहे त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये बरेचसे चांगच चांगले पर्यटनस्थळेसुद्धा आहे चांगल्याप्रमाणे बघा तर ते पर्यटन स्थळे कोणकोणते तर गणपतीपुळे तर हे तर अत्यंत फेमस ठिकाण आहे आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातलं गणपतीपुळे पुळे नावाचं तिथे गणपतीचं मंदिर आहे आणि त्याचबरोबर हा हे सुद्धा महत्वाचं आहे बघा भाद्य येथील नारळ संशोधन केंद्र बघा मी संशोधन केंद्रावर मला वाटते व्हिडिओ अपलोड केलेला आहे जर तुम्हाला बघायचं असेल तर तो सुद्धा बघू शकता की कोणत्या ठिकाणी कोण का कोणत्या वस्तूचे किंवा कोणत्या फळपिकाचे संशोधन केंद्रे आहे त्याच्यावर मला वाटते व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघू शकता बघा भाद्य येथील नारळ संशोधन केंद्र हे अत्यंत फेमस आहे आपल्या महाराष्ट्रामधलं तर तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे भाद्य येथील नारळ संशोधन केंद्र ठीक आहे त्याचबरोबर रत्नदुर्ग किल्ला आहे इथे भागेश्वर मंदिरसुद्धा आहे आणि त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे स्वातंत्र्यवीर म्हणजे विनायक दामोदर सावरकर यांना स्वातंत्र्यवीर सावरकर म्हटलं जातं तर यांनी उभारलेले पतित पावन मंदिर सुद्धा आहेत ठीक आहे पति पावन मंदिर स्वातंत्र्यवीर सा, सावरकरांनी उभारलेलं आहे तर ते सुद्धा याच ठिकाणी आहे त्याचबरोबर थिंबा पॅलेस सुद्धा आहे आणि मिरकरवाडा मच्छीमारी केंद्र सुद्धा आहे हे महत्वाचं पॉईंट आहे बघा जसं मी भाद्य सांगितलेलं होतं की नारळ संशोधन केंद्र त्याचबरोबर मिरकरवाडा मच्छीमारी केंद्र हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे तो कुठला आहे तर रत्नागिरी जिल्ह्यामधला ठीक आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवू शकता त्याचबरोबर आपण पुढे सुद्धा बरीचशी माहिती बघणार आहोत बघा तर या जिल्ह्यामध्ये बरेच म्हणजे खूप सारे गड गड किल्ले आहेत तर ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे रत्नागिरी जिल्ह्यामधले गड किल्ले ठीक आहे तर त्या जिल्ह्यामध्ये ते गड किल्ले ते आपल्याला आजही पाहायला मिळतात अर्थात त्यातले जे काही महत्त्वाचे आहे ते आपण व्हिडिओमध्ये या बघू तर पहिला म्हणजे जयगड जा, नावाचा किल्ला आहे अत्यंत महत्त्वाचा आहे पालगड पूर्णगड प्रचितीगड सुद्धा महत्त्वाचा किल्ला आहे त्याचबरोबर भवानीगड महिपतगड यशवंतगड रत्नदुर्ग विजयगडसुद्धा महत्त्वाचा आहे त्याचबरोबर सुवर्णदुर्ग किल्ला आहे गोपाळगड गोविंदगड जयगड आणि हे जे किल्ले आहेत हे अत्यंत महत्त्वाचे किल्ले आहेत आपल्याला एक्झाममध्ये मध्ये विचारले जातात एक्झाममध्ये मध्ये हा सुद्धा प्रश्न विचारला जातात जोडायला वल वन लाईनर क्वेश्चन थोडी सॉरी बघा एक्झाममध्ये आपल्याला ला वन लाईनर क्वेश्चन विचारले जातात आणि त्याचबरोबर जोड्या लावा सुद्धा विचारल्या जातात की एका साइडने एका जिल्ह्याची नावं दिलेली असतात आणि दुसऱ्या बाजूला जे आहेत गड गड किल्ल्यांची सुद्धा नावे दिलेली असतात तर असे सुद्धा प्रश्न विचारले जातात त्याच्यामुळे तुम्हाला माहितच असायला पाहिजे की कोणत्या पर्टिक्युलर जिल्ह्यामध्ये कोणकोणते कौन गड किल्ले आहेत ही सुद्धा तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे ठीक आहे नंतर बघूया अत्यंत महत्वाचे जे आहेत हे बघा स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचे योगदान महत्वाचे होते असे लोकमान्य लोकमान्य टिळक म्हणजे आपण बालगंगाधर टिळक सुद्धा म्हणतो त्याचबरोबर रघुराम यांना रॅगलर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे शिक्षण तज्ञ समाजसेवक भारतरथर मह महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा सुद्धा जन्म या थोर पुरुषांचा जन्म सुद्धा रत्नागिरीचाच आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे कोणाकोणाचा तर लोकमान्य टिळकांचा जन्म रत्नागिरीतला आहे त्याचबरोबर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांचा सुद्धा रत्नागिरीतला जन्म आहे आणि त्याचबरोबर महर्षी धोंडो कर्वे यांचा सुद्धा हे हे जे जन्म आहेत हा रत्नागिरी जिल्ह्याचाच आहे या सगळ्यां सगळ्यांच्या थोर पुरुषांची जन्मभूमी हा रत्नागिरी जिल्हा आहे ठीक आहे हे थोर पुरुषांची नावे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे त्याचबरोबर आपण थोडी आणखी सुद्धा माहिती बघूया बघा जे भारतरत्न आचार्य विनोबा भावे आहेत त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न पांडुरंग वामन काने भारतरत्न गोविंद वल्लभ पंत भारतरत्न सचिन तेंडुलकर हे सुद्धा मूळतः रत्नागिरी जिल्ह्यातलेच आहे बघा हे जे समाजसुधारक सुधारक आहे सगळे जे आपण बघितलेले आहेत आ, महर्षी धोंडो कर्वे सगळेच आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आचार्य विनोबा भावे आणि जे भारतरत्न एवढं सगळ्यांना मिळालेलं आहे ती सगळी व्यक्ती जी आहेत मूळता रत्नागिरी जिल्ह्यांचेच रहिवासी आहे म्हणजे त्यांचं मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातलंच होतं ठीक आहे ही जी माहिती आहे या थोर पुरुषांची नावे आणि फेमस लोकांची नावे आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे की ते लोक नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये त्यांचं जन्मपन स्थान होतं ठीक आहे ही जी सगळी माहिती आहे आपल्याला एक्झामच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे या पी डी एफ जी आहे माझ्या टेलिग्राम चॅनलवर ही व्यवस्थित तुम्हाला वाचायची आहे व्यवस्थित हा व्हिडिओ बघायचा आहे जर तुम्हाला समजलं नसेल तर वारंवार हा व्हिडिओ बघायचा आहे आणि जास्तीत जास्त तुम्हाला ही जी माहिती आहे कशी लक्षात रा, राहील याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे याची प्रिंट तुम्ही बघ काढू शकता किंवा नोट डाऊन करू शकता काही महत्त्वाचे पॉईंट ठीक आहे त्याचबरोबर आणखी काही जर इथे मिस्टेक झाली असेल ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा कारण की मिस्टेक होऊ शकतं या आकड्यामध्ये वगैरे आणि त्याचबरोबर आणखी कुठला तुम्हाला व्हिडिओ असा हवा असलास तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मी तुम्हाला तो व्हिडिओसुद्धा प्रोव्हाइड करेल तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला माझे चॅनल चॅनलला जे आहे तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब बटनच्या साईडनं जे बेल बटन दिसतं त्याच्यावर क्लिक करा आणि त्या त्यामुळे काय होणार जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तेव्हा ते नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि ते तुम्ही व्हिडिओ लगेच बघू शकाल ठीक आहे चला तर भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये थँक्यू